करवीर तालुक्यातील बालिंगा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर नाट्यमय घडामोडी घडल्या यामध्ये विरोधी गटाच्या विद्या माळी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली बालिंगा ग्रामपंचायतीच्या गतवर्षी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे गटानं दहा विरोधी गटाकडून तीन जागा जिंकल्या सत्ताधारी जांभळे गटाकडून मयूर जांभळे यांना सरपंच पदाची संधी मिळाली दरम्यान मयूर जांभळे यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी गटात फूट पडली सत्ताधारी गटाचे पाच सदस्य विरोधी गटाला मिळाले या घडामोडीत सर्वपक्षीय उमेदवार विद्यामाळी यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी अनिल काटकर यांनी विद्यामाळी यांची सरपंचपदी निवड झाल्याचं जाहीर केलं निवडीनंतर मावळते सरपंच मयूर जांभळे यांच्यासह उपस्थितांनी नूतन सरपंच माळी यांचं अभिनंदन केलं निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सरपंच विद्या माळी यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावाच्या हिताचा कारभार करू असं सांगितलं मी सदस्यांच्या म्हणजे सदस्यांचा गावच्या आता नूतन सरपंच आहे विद्या कृष्ण माळी आणि या सदस्यांच्या साथीने मी या गावाचा विकास करेन सरपंच निवडीवेळी उपसरपंच पंकज कांबळे सदस्य सचिन माळी नंदकुमार जांभळे धनंजय ढेंगे सुनीता जांभळे पौर्णिमा जत्राटे वैशाली कांबळे आणि सत्ताधारी गटाकडून संदीप सुतार सुधा वाडकर राखी भवड पूजा जांभळे हे सदस्य तसंच ग्रामसेवक आर आर भगत उपस्थित होते निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला